विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कशा आहात? मजेत ना? आज आपण आपल्या वर्गातील परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 18 माझे कुटुंब आणि घर या पाठाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, आता कुटुंब म्हणजे काय? बघा, तुम्ही तुमच्या घरात राहतात, तुमच्या घरात आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, तुमचे भाऊ, बहीण, हे सगळे मिळून तुम्ही एकत्र राहतात की नाही? तर यालाच काय म्हणतात? कुटुंब असे म्हणतात. कुटुंबात आई, वडील व त्यांच्या मुलांचा समावेश असतो. तसेच काही कुटुंबात आजी आजोबाही असतात. कुटुंबातील व्यक्तींची संख्या ही वेगवेगळी असू शकते आणि प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्याही सारखी नसते. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या ही वेगवेगळी असू शकते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता एक मी अभ्यास देणार आहे, करून पहा. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि तुमचे आई वडील कोणते व्यवसाय करतात, म्हणजे कोणते कामधंदे करतात, यांच्या आधारे तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती लिहायची. समजलं? विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो, आपले आई वडील आपल्याला लहानसे मोठे करतात, बरोबर की नाही? आपली काळजी घेतात, त्यामुळे काय होतं, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज आपल्या कुटुंबातच पूर्ण होत असते. कुटुंबातील ज्या व्यक्ती असतात ते व्यक्ती काय करतात, आपला सांभाळ करतात. कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा असतो, म्हणजेच प्रेम असतो. प्रेम व आपुलकीमुळे आपल्या कुटुंबात आपल्याला राहायला आवडत असतं. अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करत असतात. आपण आजारी पडू नये म्हणून काय करतात आपल्या कुटुंबातील व्यक्ती, म्हणजे आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपले आजी आजोबा, काका काकू, हे आपली काळजी घेतात की नाही? आजारपणात आपले आई वडील पण आपली देखभाल करत असतात. जर आपण आजारी पडलो, आपल्याला दवाखान्यात नेतात, डॉक्टरकडे तपासतात, औषधोपचार करतात. कोणती गोष्ट चांगली, कोणती गोष्ट वाईट हे आपल्याला समजून सांगत असतात, हो की नाही? आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे बघणार आहोत छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब. आता छोटे कुटुंब म्हणजे काय आणि मोठे कुटुंब म्हणजे काय याची माहिती घेऊया. बघा विद्यार्थ्यांनो, काही कुटुंबामध्ये आई वडील व त्यांची एक किंवा दोन मुलं एवढीच माणसं असतात. अशी जी कुटुंब असतात तर अशा कुटुंबांना छोटे कुटुंब असे म्हणतात. आणि काही कुटुंबामध्ये आजी असते, आजोबा असतात, काका काकू असतात, सखी व चुलत भावंडे असतात, हो की नाही? मग अशा कुटुंबांना मोठे कुटुंब असे म्हणत असतात. म्हणजे छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब यातील फरक तुम्हाला समजलाच असेल. आता पुढे बघूया आपण विस्तारित कुटुंब. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे कुटुंब असतं ते आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात. आपले नातेवाईक कोणकोणते असतात ते तुम्हाला माहिती आहे. काका काकू, मामा मामी, आत्या मावशी, हो की नाही? ही सगळी आपली नातेगोती असतात आणि ही सगळी नातेगोती आपल्या कुटुंबाला जोडलेली असतात. मग असं जे कुटुंब असतं तर अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब असे म्हणतात. आणि नातेवाईकांमुळे आपले कुटुंब हे विस्तारतं, म्हणजे पसरतं. परंतु हे विस्तारित कुटुंब सर्वजण एकाच घरात राहत नाही, बरं का? आपले मामा मामी आपल्याच घरी असतात का? नसतात, ते वेगळ्या गावाला असतात. आपले काका काकू
हे पण आपल्या घरी राहत नाही, ते वेगळ्या गावाला त्यांच्या घरी राहतात. ओके नाही, आपली आत्या ही पण आपल्या घरी राहत नाही, ती पण तिच्या गावाला तिच्या घरी राहत असते. म्हणजे हे कुटुंब कसं झालेलं ते विस्तारले गेले आणि सर्वजण एकाच घरात राहत नाही, पण त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा असतो. काही वेगवेगळे प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात. तुमचे पण आत्या, काका, काकू, मामा, मामी तुमच्या घरी किंवा त्यांच्या घरी जेव्हा कार्यक्रम असतात त्यावेळेस तुम्ही जाता की नाही? तुम्ही एकमेकांना भेटतात की नाही? तुमच्यावर ते प्रेम करतात. जेव्हा तुम्हाला भेटायला जातात तेव्हा तुम्हाला खाऊ वगैरे घेऊन येतात की नाही? म्हणजे काय करतात, तुमच्यावर प्रेम करतात, तुम्ही त्यांना आवडतात. वेगवेगळ्या प्रसंगी एकमेकांना भेटतात, मदत करत असतात. आता बघा, तुम्हाला इथं एक अजून एक अभ्यास देणार आहे मी, तो तुम्ही करायचा आहे. पहिला प्रश्न, तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहे, म्हणजे तुमचं जे विस्तारित कुटुंब आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे, त्यांची नावं तुम्ही तुमच्या वहीत लिहायची. दुसरं, तुमचं त्यांच्याशी कोणतं नातं आहे, म्हणजे तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहे आणि त्याच्या त्यांच्याशी तुमचं नातं काय, तुम्ही कोण लागतात त्यांचे, ते लिहायचे. आणि तिसरा प्रश्न, तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत आत्ता जे आपण शिकलो हे तुम्ही पुन्हा पुस्तकातनं वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. समजलं? धन्यवाद.